दोन चलातील रेषीयसम करणे म्हणजे ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरले जातात, उदाहरणार्थ एक्स आणि वाय, आणि त्या चलांची प्रत्ययाची कोटी एक असते, त्या समीकरणांना दोन चलातील रेषीयसमीकरणे म्हणतात. म्हणजेच दोन चलातील रेषीयसमीकरणाची व्याख्या पाहूया. ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरले असतात आणि चल असल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते, ते समीकरणाला दोन चलातील रेषीयसमीकरणे असे म्हणतात. उदाहरणार्थ पाहूया, 3x + 4y = 10. यामध्ये एक्स आणि वाय हे चले वापरले आहेत आणि त्यांची कोटी एक आहे. दोन चलातील रेषीयसमीकरणाचे सामान्य रूप हे ax + by + c = 0 असे हे दोन चलातील रेषीयसमीकरणाचे सामान्य रूप आहे. यामध्ये एक्स आणि वाय या समीकरण चलांचा जो सहगुणक आहे ए आणि बी हे शून्य असता कामा नये. चला तर पाहूया सर्वसंच 1.1, त्यातील पहिलं उदाहरण. खाली कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा. त्यातील पहिलं समीकरण आहे 5x + 3y = 9 हे पहिले समीकरण, तर 2x + 3y = 12 हे दुसरं समीकरण आहे. समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज करू. यांची बेरीज आहे 5x + 3y = 9 आणि 2x + 3y = 12. तर 5x + 2y झाले 7x. इथे 7 येतं, अधिकमध्ये वजा अधिक हे जाणार, 9 + 12 झाले 21. तर 21/7 = x = 3. x = 3 ही समीकरण एकमध्ये ठेवू, ही किंमत एक समीकरण एकमध्ये ठेवू. 5 * झाले इथे 3 येणार, अधिक 3y = 9. 3y = 9 हे 15, 9 + 5 * 3 = 15. 3y = 6. y = 6 याला भागिले इकडचे 3 इथे जातील, = 3, म्हणजे y = 2. अशी ही xy ही 3 आणि -2 ही समीकरणाची उकल आहे. पुढील प्रश्न पाहूया. खाली एक समीकरण सोडवा. खालील एक सामायिक समीकरण सोडवा. त्यातील पहिला प्रश्न 3a + 5b = 26 हे झालं पहिलं समीकरण. आणि दुसरं समीकरण आहे a + 5b = 22 हे झालं दुसरं समीकरण. आता समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करू, जेणेकरून हे दोन्ही समीकरण सोडण्यास सुलभ होतील. समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. = 3a + 5b = 26 = a + 5b = 22 यांची वजाबाकी. इथे वजा राहिले 2a = याला हे जाईल आणि राहिले 4, म्हणून a = 4/2 म्हणून a = 2. आता आपल्या ए ची किंमत मिळाली आहे. आता ए ची किंमत समीकरण 1 मध्ये टाकू. कोणते समीकरण टाकले तर ते सोडून दुसऱ्या चलाची किंमत निघेल. तर ए
ची किंमत म्हणून ए ची किंमत समीकरण एक मध्ये टाकू, एक मध्ये टाकू तर समीकरण एक आहे 3a + 5b = 26. ए ची किंमत टाकून ए गुणिले आता ए ची किंमत 2 + 5b = 26 6 + 5b = 26. आता इथे 6 इकडे जाऊन वजा होतील, इथं अधिक येतं, 5b = 26 - 6 म्हणून 5b = 20. म्हणून बी ची किंमत इकडे 5 * 5 होतील 20 * 5 म्हणून बी ची किंमत झाली 4, 5 * 4 5 * 4 = 20 म्हणून झाली बी ची किंमत मिळाली 4, म्हणून बी ची किंमत मिळाली 4 म्हणून ए आणि बी म्हणून 2 आणि 4 ही वरील समीकरणाची उकल आहे, ही वरील समीकरणाची उकल आहे, उकल आहे. पुढचं उदाहरण पाहूया. पुढील उदाहरण x + 7y = 10 याला समीकरण एक देऊ आणि 3x + 2y = 7 हे समीकरण 2. या दोन्ही समीकरणामध्ये कोणतेही चलाचे सहगुणक सारखे नसल्यामुळे त्यांचे सहगुणक सारखे करायला लागतील, त्यामुळे समीकरण एकला 3 ने गुणू म्हणून समीकरण एकला 3 ने गुणू, समीकरण एकला 3 ने गुणले म्हणजे 3 * x + 7y = 10 म्हणून 3x + 21y = 30 हे झाले समीकरण 3. आता समीकरण 3 आणि 2 ची वजाबाकी करू, 3 व 2 ची वजाबाकी करू, 3x + 21y = 30 - 3x + 2y = 7. 3x ला 3x गेले, इथे वजा अधिक होईल, जिथे अधिक होईल म्हणून हे 23y = 23 म्हणून हे 23 इकडे येतील, 23 / 23 म्हणून वाय ची किंमत 1 याला असं बॉक्स करू. आता वाय ची किंमत कोणत्या एका समीकरणामध्ये टाकू, वाय ची किंमत समीकरण 1 मध्ये टाकू म्हणून y = 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकू, समीकरण 1 मध्ये टाकू, 1 मध्ये ठेवू म्हणून x + 7y = 10 म्हणून x + 7 = 10 म्हणून x + 7 = 10 म्हणून x इकडचा अधिक इकडे जाऊन वजा होतील, 10 - 7 म्हणून x = 3 म्हणून x ची किंमत आली 3 त्याला बॉक्स करू म्हणून वरील समीकरणाची
वरील समीकरणाची उकल एक्स आणि वाय म्हणजेच 3 आणि 1 ही वरील समीकरणाची उकल झाली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न तिसरा, 2x - 3y = 9 हे झाले समीकरण 1 आणि 2x + y = 13 हे झाले समीकरण 2. आता यांची चलाचा सहगुणक सारखा असल्यामुळे यांची वजाबाकी करू. समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. म्हणजे 2x - 3y = 19 आणि 2x + y = 13. सॉरी, इथे 9 आहेत. आता यांची वजाबाकी करू. इथे वजाचिन्ह, इथे वजाचिन्ह आणि इथे वजाचिन्ह, हे 2 ला 2 जातील आणि हे झाले वजा अधिक म्हणजे 4y झाले. हे म्हणजेच -4y मोठे संख्या चिन्ह राहील म्हणजे 4y = हे झाले वजा चिन्ह मोठ्या संख्येचं चिन्ह राहणार, त्यामुळे इथे आहे सुद्धा -4y = -4 आणि भागिले -4 म्हणजे झाले y = 1. y = 1 म्हणून y = 1 ही उकल समीकरण 1 मध्ये ठेवू. म्हणजेच 2x - 3y = 9 3y = 9 म्हणजेच y ची किंमत ठेवून 3 व 9 2x - 3 = 9 म्हणजेच 2x = 9 इकडे वजा आहे तिकडे जाऊन अधिक होतील ते 3 म्हणजेच 2x = 12 x = इकडे गुणले तिकडे जाऊन भागिले होतील x = 6 म्हणजे एक्स ची किंमत 6 म्हणून वरील समीकरणाची उकल x आणि y = ही झाली 6 आणि 1 ही वरील समीकरणाची उकल. पुढचा गणित पाहूया. प्रश्न चौथा, 5m - 3n = 19 हे झालं समीकरण 1 आणि m - 6n = -7 हे झालं समीकरण 2. येथे कोणतेही चलाचे सहगुणक सारखे नसल्यामुळे एका समीकरणाचे चलाचे सहगुणक सारखे करूया. तर समीकरण 2 ला 5 ने गुणू. इथे समीकरण 2 ला 5 ने गुणू. जे 5 × m - 6n = 7 म्हणून 5m - 5 = 30n - 7 = 35 हे झाले समीकरण 3. आता समीकरण 3 व 1 ची वजाबाकी करू. वजाबाकी करू -5m = 30n - 35
पाच एम वजा तीन एन बरोबर 19. बरं, इथे वजा वजा अधिक अधिक वजा वजा म्हणजे इथेसुद्धा वजा इथे वजा आणि इथे वजा हे 5 एम जातील. इथे वजा वजा अधिक आणि वजा आले वजा म्हणजे इथे येतील 27 एन. 27 एन बरं वजा 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 अधिक त्यामुळे यांची बेरीज होईल 35 आणि 19 झाले 54. एन बरोबर 54/27 म्हणून एन बरोबर 2. 27 × 54 त्यामुळे एन एन बरोबर 2. एन बरोबर 2 ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू. म्हणून 5m − 3n = 19 5m − 2 ही किंमत इथे ठेवू 19. 5m − 6 = 19 5m = 6 इकडे गेले अधिक होईल 19 + 6 म्हणून 5m = 19 + 6 झाले 25 म्हणून 25/5 म्हणून 5 म्हणून 5m ची किंमत झाली 5. म्हणून वरील उकल m आणि n यांची उकल झाली 5 आणि 2. 5 आणि 2. पुढील उदाहरण पाहूया. उदाहरण 5वे. 5x + 2y = 3 हे झाले समीकरण 1 आणि 5x + 5y = 4 हे झाले समीकरण 2. येथेसुद्धा चल सारखे नसल्यामुळे सगुणक चलाचा सगुणक सारखा नसल्यामुळे सारखे करूया. समीकरण 2 ला 5 ने गुणून x + 5y = 4 याला गुणिले x + 5y = 4 = 5x म्हणून 5x + 25y 5×4=20 बरोबर हे समीकरण 3. समीकरण 3 व 1 ची वजाबाकी करू. हे समीकरण 3 आणि 1 ची वजाबाकी करू. वजाबाकी करू बरोबर 5x + 25y = 20 −5x + 2y = 3 त्यामुळे हे जातील यांची वजाबाकी होईल पण मोठ्या संख्येचं चिन्ह राहील त्यामुळे 23y 25 मोठ्या संख्येचं चिन्ह राहत असल्यामुळे ते 23y = अधिक होईल आणि 23 म्हणून y = 23/23 म्हणजे y = 1 y ची किंमत मिळाली. y ची किंमत समीकरण 2 मध्ये टाकू. समीकरण 2 मध्ये ठेवू. y ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू.
वायची किंमत समीकरण दोनमध्ये ठेवू, एक्स अधिक वायची किंमत एक बरोबर चार, एक्स अधिक पाच बरोबर चार, एक्स इथं अधिक झाले तिकडे वजा, इकडे अधिक येते तिकडे गेले वजा, चार वजा पाच म्हणजे एक्सची किंमत आली वजा एक, त्याला बॉक्स करून म्हणून उकल आली एक्स आणि वाय बरोबर वजा एक आणि एक, ही वरील समीकरणाची उकल. पुढील उदाहरण पाहूया, उदाहरण नंबर सहा. उदाहरण सहा पाहूया, एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर दहा छेद तीन, आणि हे झालं समीकरण एक. दुसरं एक्स अधिक एक पण चार एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार. इथे दोन्ही समीकरणामध्ये अपूर्ण रूपात आहेत, त्याला पूर्ण रूपात आणायला त्यासाठी समीकरणांना त्या त्या पदाने गुणिले करायला लागेल, म्हणजेच समीकरण एकला तीनने आणि समीकरण दोनला चारने, त्यामुळे आपल्याला उदाहरण एक सोप्या पद्धती सोडण्यात मदत होईल. चला तर पाहूया, समीकरण एकला तीनने व समीकरण दोनला चारने गुणू. सुरुवातीस पहिलं समीकरण एक छेद तीन एक्स समीकरण एक्स अधिक वाय बरोबर दहा छेद तीन, याला तीनने गुणू, तीन गुणिले एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर दहा छेद तीन बरोबर तीन गुणिले एक छेद तीन एक्स अधिक तीन गुणिले वाय बरोबर दहा गुणिले तीन गुणिले तीन. आता हे जाय तीन म्हणजे काय म्हणलेलं एक्स एक एक्स अधिक तीन वाय ते हे जातील बरोबर दहा दहा, हे झालं तिसरं समीकरण तयार. आता समीकरण दोनला चारने गुणू, म्हणजेच दोन एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार, याला चारने गुणू, चार गुणिले दोन एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार, म्हणजेच चार गुणिले दोन एक्स अधिक एक चार वाय गुणिले चार बरोबर अकरा छेद चार गुणिले चार. येथे हे जातील आणि इथे हे जातील, मिळालेलं समीकरण आठ एक्स अधिक चार गुणिले दोन बरोबर आठ, आठ एक्स अधिक राहिलं वाय बरोबर अकरा, हे झालं चौथं समीकरण. आता समीकरणाची उकल मिळाली आहे समीकरण तीन आणि चार. तर सुरुवातीस आपण समीकरण एक बाजूला लिहून घेऊया. समीकरण एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा हे तिसरं समीकरण झालं आणि आठ एक्स अधिक वाय बरोबर अकरा हे चौथं समीकरण. आता या समीकरणामध्ये चलाचे सहगुणक सारखे दिसत नाहीत, त्यामुळे ते सारखे करून घ्यायला लागतील. त्यासाठी समीकरण तीनला आठने गुणू, समीकरण तीनला आठने गुणू, म्हणजेच आठ गुणिले एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा, म्हणजे मिळाले आठ एक्स अधिक आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस, चोवीस वाय बरोबर ऐंशी, हे मिळाले पाचवं समीकरण. आता समीकरण पाच आणि चारची वजाबाकी करू. समीकरण चार
सॉरी समीकरण पाच व चारची वजाबाकी करू, वजाबाकी करू. आठ एक्स अधिक चार 24 वाय बरोबर 80 हे समीकरण पाच व वजा 8x अधिक वाय बरोबर 11 हे समीकरण चौथं. तर यांची वजा करू, इथे वजा इथे वजा, याला 8x 8x जातील, तर अधिक अधिक वजा वजा, त्यामुळे इथे 23 वाय राहतील बरोबर 80 वजा 11 राहिले, 80 वजा 11 राहिले 69 बरोबर ना, 69 बरोबर वाय बरोबर 69/23. 69ला 23ला 69 ने भाग घालूया, 23 3 69, त्यामुळे वाय बरोबर 3 म्हणजे वायची किंमत 3 मिळाली. आता वायची किंमत समीकरण 4 मध्ये टाकूया, म्हणून वायची किंमत समीकरण 4 मध्ये टाकू, समी 4 मध्ये ठेवू ठेवू बरोबर 8x अधिक वाय बरोबर 11, वायची किंमत 8x अधिक वायची किंमत 3 बरोबर 11, म्हणजे 8x राहतील इकडे अधिक इकडे गेले वजा होतील 11 वजा 3, म्हणून एक्स बरोबर सॉरी 8x बरोबर वजा हे राहिले 9 सॉरी हे राहिले 8, म्हणून एक्स बरोबर 8/8 म्हणजे एक्स बरोबर 1, म्हणजे एक्सची किंमत मिळाली एक्स, म्हणून उकल आली एक्स आणि वाय बरोबर 1 आणि 3 ही या समीकरणाची उकल आली, या समीकरणाची उकल आहे 1 व 3. सातवं उदाहरण 99x अधिक 101y बरोबर 499 हे झालं समीकरण 1 व 101x अधिक 99y बरोबर 501 यामध्ये समीकरणांची एक प्रकारे अदलाबदल केली आहे. अशा वेळी समीकरणाचे आपण एकदा बेरीज करू आणि एकदा वजाबाकी करू, म्हणून समीकरण 1 व 2ची वजाबाकी व बेरीज करू, वजाबाकी व बेरीज करू. सुरुवातीस आपण बेरीज करू, 99x अधिक 101y 499 बरोबर 101x अधिक 99y व 501 यांची आधी बेरीज करू, हे झाले 200x इथे अधिक 200y बरोबर 1000. आता या समीकरणाला एक प्रकार 200 ने भागू, ज्यामुळे हे समीकरण सोपे होईल, 200 ने भागू, त्यामुळे 200x/200 अधिक 200y/200 बरोबर 1000/200 झाले एक्स अधिक वाय बरोबर 5 हे झाले गेले समीकरण 3. पुढे समीकरण सोडूया, एकदा वजाबाकी करू, समीकरण 1 व 2ची 99x अधिक
101 वाय बरोबर 499 वजा 101 वाय एक्स अधिक 99 वाय बरोबर 501 यांची वजाबाकी करू तर इथे इथे 2x इथे वजा असल्यामुळे इथे वजा येईल. इथे 2y बरोबर इथे 2 याला 2 ने भागू 2 ने भागू 2 ने भागू बरोबर 2x भागिले 2 वजा 2y बरोबर भागिले 2 बरोबर 2 2 म्हणजे एक्स वजा वाय बरोबर 1 हे झालं समीकरण 4 हे झालं समीकरण 4. आता समीकरण 1, 3 व 4 ची बेरीज करू. समीकरण 3 व 4 ची बेरीज करू बेरीज करू बेरीज करू म्हणजे बेरीज करू 3 व 4 ची बेरीज करू एक्स अधिक वाय बरोबर 5 एक्स वजा वाय बरोबर 1 यांची बेरीज केली तर 2x बरोबर 6 म्हणून एक्स बरोबर इथे गुणिले इकडे गेले भागिले होते भागिले 2 म्हणून एक्स बरोबर 3 एक्सची किंमत म्हणलं 3 एक्सची किंमत म्हणलं 3. आता एक्सची किंमत आपण समीकरण 3 मध्ये टाकू म्हणून एक्स बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये टाकू समीकरण 3 मध्ये टाकू 3 मध्ये टाकून समीकरण 3 मध्ये टाकू समीकरण 3 एक्स अधिक वाय बरोबर 5 बरोबर म्हणजे एक्सची किंमत 3 आहे तर वाय बरोबर 5 इकडे आधी इकडे गेले वजा होतील 5 वजा 3 वायची किंमत 2 म्हणून एक्स वायची किंमत 2 म्हणून उकल आली समीकरणाची उकल आहे एक्स आणि वाय बरोबर 3 आणि 2 ही वरील समीकरणाची उकल आली. पुढील उदाहरण पाहूया. आठवं उदाहरण 49x वजा 57y बरोबर 172 हे सुद्धा उदाहरण त्याचसारखं आहे. 57x वजा 49y बरोबर 252 हे समीकरण 2. आता यांचं सुद्धा वजाबाकी व बेरीज करू म्हणून समीकरण 1 व 2 ची बेरीज करू बेरीज करू 49x वजा 57y बरोबर 172 57x वजा 49y बरोबर 252 वजा सॉरी बेरीज हे झाले 106 एक्स वजा अधिक वजा 106 वाय बरोबर किती आले 400 यांची बेरीज करूया. 252 अधिक 172 252 अधिक 172 424 तर या समीकरणाला 106 ने भागू 106 ने भागू तर उत्तर येतं 106 गुणिले 4 तर 424 येतात. त्यामुळे एक्स वजा
वाय बरोबर चार, हे झालं समीकरण तीन. आता समीकरण एक व दोनची बेरीज वजाबाकी करू. 49x - 57y = 152 - 57x - 49y = 252 यांची वजाबाकी करू, येथे येतील 8x, येथे वजा 8x, येथे वजा 8x येतील, येथे वजा वजा अधिक आणि अधिक वजा वजा, म्हणजे मोठे संख्या चिन्ह त्यामुळे वजा 8y = ते येतील वजा 80. याला 8 ने भागू, याला वजा 8 ने भागू, म्हणजे याचं वजा चिन्ह निघून जाईल, राहिलं एक्स वजा, याला गुणिले केलं त्यामुळे ते अधिक नाहीतर हे वजा 1 नंतर काढू आपण, 8 ने भागू म्हणजे वजा 1 - y = -10. हे झालं समीकरण 4, झालं समीकरण 4. तर पुढं पाहूया समीकरण 3, समीकरण 3 व 4 ची बेरीज करू, बेरीज करू. झालं x - y = 4 - x - y = -10 यांची बेरीज करू, त्यामुळे येथे येईल -2y = हे वजा वजा यांची बेरीज करत असल्यामुळे ते येतील 6, पण -6y = -6/2 म्हणजे y = 3. ही वायची किंमत आली, वायची किंमत समीकरण तीन मध्ये ठेवू. समीकरण तीन वजा चार वायची किंमत तीन ही समीकरण 3 मध्ये ठेवू, 3 = 4, जे x = हे वजा इकडे गेले अधिक होते अधिक 3 बरोबर, म्हणून x = 7 म्हणून उकल मिळाली x - y = 7 - 3 ही वरील समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे सराव संच 1.1 हा पूर्ण झाला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. धन्यवाद.